मी संजीविनी वीरा सुभाष कदम, नेरूळ उपासना केंद्र. मी एक स्पेशल चाइल्ड टीचर आहे, म्हणजेच ॲबनॉर्मल चाइल्ड. जय वकील फाउंडेशनमध्ये ॲज अ स्पेशल चाइल्ड टीचर म्हणून काम करते. आज मी जो अनुभव सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे माझ्या आयुष्यातला. हा अनुभव म्हणजे माझी जी आर्थिक परिस्थिती आहे, त्या आर्थिक परिस्थितीमध्ये बापूंनी मला आत्तापर्यंत दिलेलं स्टेबल ते आहे, त्याची सुरुवातच मी करते. 2005 सालापासून मी छोटे मोठे क्लासेस घरातच घ्यायला सुरुवात केली होती आणि माझे मिस्टर सुभाष सोमक कदम हे वडाळ्याला क्लासेसच घेत होते. गेली 30 वर्ष ते पार्टनरशिपमध्येच क्लास घ्यायचे आणि तिथून काही ते सोडायला तयारच नव्हते. त्यांचा इतका दांडगा विश्वास होता त्यांच्या मित्रावरती की ते अजिबात तिथून म्हणजे हलायचंच नाही, तिथेच आपण काम करायचं हे त्यांनी निश्चयच केलेला होता. परंतु आम्हाला त्याच्यातून काही व्यवस्थित असं फायनान्स मिळत नव्हतं. मला पहिली एक मुलगी होती 2001 साली झालेली. 2005 सालापासून मी हळूहळू घरातले क्लासेस सुरू केले, त्याच्यातून थोडं बहुत येत होतं आम्हाला, पण पुरेसं असं मिळत नव्हतं. आर्थिक मानधन जे म्हणतो त्यांनाही तिकडून मिळत नव्हतं, त्यामुळे अतिशय आमची परिस्थिती अगदी बिकट होत चालली होती. 2009 साली मला मुलगा झाला, तो सुद्धा बापू कृपेनेच. आणि त्यानंतर तुम्हाला खरं सांगायचं तर तो झाल्यानंतर सुद्धा आम्हाला त्याला म्हणजे माझं डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आम्हाला घरी आणायला पैसे नव्हते, इतकी आमची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट होती. पण त्या काळातसुद्धा बापूंची साथ होती, बापूंच्यावर माझा 108% काय खूपच विश्वास होता. नंतर खरं तर बापूने एवढी मला साथ दिली, खूपच, मला शब्द नाही आहेत ते सांगायला. काही काळानंतर मी त्यांना एक निर्णय घ्यायला लावला की तुम्ही वडाळा सोडून आपण दोघेही इथे क्लासेस घेऊया आणि आपण आपला बिझनेस सुरू करूया. पण ते इतके त्या मित्राशी इतके काय म्हणतो ना संलग्न होते की तिथून काही त्यांचा पाय निघत नव्हता. बापूंना नेहमी मी वारंवार त्याची अगदी तक्रार करायची, आम्ही दोघेही इथे स्वतःचा बिझनेस सुरू करू आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारू. ते साल आलं ते 2011 साली अक्षरशः नोव्हेंबरमध्ये मी इतकं त्यांना म्हणजे वेठीला धरलं की त्यांनी वडाळा सोडायचा निर्णय घेतला. वडाळा सोडल्यानंतर मार्चमध्ये 10वीच्या मुलांच्या एक्झाम झाल्या आणि तिथून त्यांनी लेफ्ट केलं स्वतःच्या मित्राच्या इथून. लक्षात आलं असेल की जिथून आपण जॉब सोडतो, जिथे 30 वर्ष त्यांनी काम केलं होतं, तिथून निघताना त्यांनी काही घेतलेलं नव्हतं, अगदी हाती दुपाट नव्हतं. माझ्याकडे फक्त काही मोजकी मुलं होती ज्यांचे मी क्लासेस घेत होते, ती फारशी अशी नव्हती पण मोजकीच होती, त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालू होता. खूप म्हणजे खूप असा माझ्याकडे गहन प्रश्न होता की ह्या 2 मुलांना घेऊन मी कसं वाढवायचं आहे, पण बापू एकच माझ्याकडे उत्तर होतं. नंतर 2011 साली अगदी जानेवारीपासून ते मार्चपर्यंत आम्ही असं ठरवलं की बाहेर जागा घेऊया आणि आपण क्लासेस सुरू करूया. पण तुम्हाला सांगू का, दादांकडे सुद्धा मी गेलो, आम्ही इथून सोडतो आहे असं त्यांना सांगितलं आणि आम्ही नव्याने इकडे सुरू करतो आहे, दादांनीसुद्धा आम्हाला ते ग्रीन सिग्नल दिलं होतं. पण जानेवारी ते एप्रिलपर्यंत आम्हाला जागाच मिळेना, म्हणजे ज्या पद्धतीने किंवा क्लासेससाठी जशी जागा हवी असते तशी काही आम्हाला मिळेना. शेवटी एप्रिलच्या एकदा उपासना म्हणजे उपासना चालू होती रविवारची आणि मी उपासनेला आले होते आणि बापूंना म्हटलं, बापू आत्ता जूनपासून आमचे क्लासेस सुरू होणार आहे, अजूनही जागा मिळत नाही आहे, काय उत्तर असेल? अक्षरशः अश्रू ढाळले होते आणि निघाले तिथून. तिथे तेव्हा काकडे विर्या होत्या उपासना केंद्रावरती, त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं, संजीवनी काय झालं आहे, चेहरा काय एवढा पाडलायस? मी त्यांना माझं सगळं काही शेअर केलं तिथेच. त्या म्हणाल्या, अगं बापू आहेत ना समोर, बापूंकडे बघ जरा. आणि मी एक कटाक्ष टाकला फक्त आणि तिथून निघून गेले. त्याच रात्री अगदी 11 वाजता त्यांचाच मला फोन आला, संजीवनी एक रूम आहे तर तू उद्या बघायला येशील का? म्हटलं हो ना येईन, किती वाजता यायचं आहे? त्या म्हणाल्या 10 वाजता ये. ठीक आहे, आम्ही दोघंही दापंत्य रूम बघायला गेलो. आम्हाला रूमही तो खूप आवडला, छान वाटला, रोड टचला होता, आम्ही तो डिसाईड केला. आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली, डिसाईड केला होता
रूम आवडला होता पण आमच्याकडे फायनान्सही नव्हता. अक्षरशः आता ते सांगणं म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. शेवटचा दागिना मी आपलं मंगळसूत्र ठेवून तो आम्ही 30,000 डिपॉझिट घेऊन आम्ही तो डन केला त्याच दिवशी. आणि दुसऱ्या दिवशी एक ते दोन दिवसाने अक्षय तृतीया होता म्हणजे येणार होते. मी म्हटलं अक्षय तृतीयेला आपण बापूंचं पूजन करून आपण क्लासेस घ्यायला सुरुवात करायचे, कारण 10वीच्या बॅचेसला खूप उशीर झाला होता. खरं तर आम्हाला 20 एप्रिलपासून बॅचेस सुरू करायच्या होत्या, पण काही कारणास्तव रूम न मिळाल्यामुळे आम्हाला तो उशीरच होत होता. शेवटी अक्षय तृतीया आला आणि आम्ही बापूंचं पूजन करून त्या म्हणजे आमच्या ज्या नवीन म्हणतो शून्यातून नवीन जे तयार केलं होतं आम्ही जे नवीन सुरुवात केली होती आरंभ केला होता त्याची आम्ही सुरुवात केली. आणि खरं सांगायचं तर त्या अक्षय तृतीयापासून त्या आत्तापर्यंत जो मी प्रवास केला आहे त्या प्रवासामध्ये मला कधीही कशाचीही कमतरता पसली अजिबात वाटली नाही, कारण तो सोबत होता तो माझा बापू सतत. एकच सांगू इच्छिते की अगदी कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही अजिबात डगमगलो नाही. तुम्हाला एक सांगू का, कोरोनाच्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, कोणाच्या म्हणजे इतक्या आर्थिक परिस्थिती डगमगली होती, पण आम्ही मात्र खूप छान होतो कारण बापूनेच ती तशी तरतूद केलेली होती. म्हणून तुम्हाला सांगू का, अगदी 1.5 वर्ष आमचा क्लासेस बंद होता, लॉक होतं. आणि शेवटी वर्षाच्या शेवटीसुद्धा मी ते त्याचं जे भाडं होतं ते हसत म्हणजे हसतच चेकवर साईन केलं होतं. इतकं मी म्हणजे इतके मी फ्री माइंड होते जे कधीच ह्याच्यापूर्वी नव्हते, हे सांगू इच्छिते का, कारण तो खंबीर माझा बाप होता माझ्या पाठीशी. आत्ता अजून पुढे सांगायचं म्हणजे की आत्ताची जी परिस्थिती आहे माझी ती खूप त्याच्या कृपेनं खूप छान चालले. त्याला एकच सांगणं आहे माझं, मला छान आरोग्य, तुझी सेवा करण्याची बुद्धी, सतत तुझ्याबरोबर राहून आनंदात राहण्याची संधी एवढी मिळू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. हरिओम.